2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी आणि या भूषण हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वानुमते एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतोय। त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने देखील केंद्र सरकारने गौरवलेलं आहे। त्यांचं गेल्या अनेक वर्ष अखंडपणे अव्याहतपणे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे, व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आध्यात्मिक कार्य आहे, असे अनेक जे सामाजिक कार्य सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेले अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या पुरस्कारामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची ते उंची वाढली आहे, त्याचं महत्त्व वाढलं आहे असं मी म्हणेन। कारण त्यांचं कार्य या समाज जीवनामध्ये या प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोचलेलं आहे आणि अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या प्रेरणेमुळे मार्गदर्शनामुळे वाचलेली आहेत हे सारा महाराष्ट्र जाणतो। म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। एकीकडे पुरस्काराची घोषणा होत असताना दुसरीकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत। शिवसेना नेतापद हे आमच्या जी पक्षाची बांधणी आहे त्या घटनेमध्ये नाही आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी एक विनंती देखील केली सुप्रीम कोर्टाकडे। सुप्रीम कोर्टाने आधी 16 आमदारांचा जे आपत्तीचा प्रश्न आहे तो आधी मिटवा, नंतर निवडणूक चिन्हासंदर्भात। खरं म्हणजे हा जो काही हे प्रकरण आहे न्यायप्रविष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्यामुळे आम्ही न्यायप्रिय लोक आहोत, न्यायदानावर आमचा विश्वास आहे आणि लोकशाहीमध्ये घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, हे पालन करणारे आम्ही लोक आहोत आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल। आता काही लोक सुप्रीम कोर्टाला जर मार्गदर्शन करायला लागले, सल्ले द्यायला लागले